पेट्रोल डिझेल दरवाढीचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांनाही बसलाय. डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टर चालकांनी शेतीच्या मशागतीचे आणि मळणीचे दर वाढवल्यामुळे शेतकरी चांगलाच हैराण झालाय. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं शेतकरी संकटात सापडलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातल्या कापशी इथले शिवाजी सावंत हे देखील ट्रॅक्टर चालकांनी मळणी आणि मशागतीचे दर वाढवल्यामुळे हैराण झालेत. ट्रॅक्टर मालकांनी डिझेल दरवाढीचं कारण देत मळणीचे आणि मशागतीचे दर वाढवलेत. पूर्वी सोयाबीन मळणीसाठी शेतकऱ्याला एक गोळी पोत्यासाठी 12 मापटी भुईमूग द्यावं लागत होतं. आता एक गोळी पोत्यासाठी 16 मापटी सोयाबीन ट्रॅक्टर चालकाला द्यावं लागतंय. तर एक एकर शेत नांगटसाठी पूर्वी ट्रॅक्टर चालकाला शेतकऱ्याला 1600 रुपये द्यावे लागत होते, मात्र आता त्याचसाठी 2000 रुपये मोजावे लागतात. डिझेल वाढल्यामुळं ट्रॅक्टर ड्रायव्हरांनी पण त्यांची जी मळणी मशीनमध्ये आहे, मळणी मशीनसाठी लागणारे जे प्रमाण आहे ते 14 मापट्यावरून 16 मापटे केले, म्हणजे याचा सर्वस्वी जो नाहक त्रास जो आहे तो संपूर्णपणे शेतकऱ्याच्यावर झाला आहे. आणि जे काय चढ उतार होता त्यांचं संपूर्ण कंबरडं मोडण्याचं काम हे पूर्णपणे शेतकऱ्याचं झालं. ट्रॅक्टरची भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचं ट्रॅक्टर चालक सांगतात. इतकंच नाही तर काही गावातील ट्रॅक्टर चालकांनी थेट गावातील चौकात दरवाढीचा बोर्डच लावलाय, मात्र ह्यामुळे शेतकरी नाराज आहेत. डिझेलचे दर वाढल्यामुळं पूर्ण आमच्या मळणी मशीनवर ट्रॅक्टरवाला धंदा पूर्णही कमी आलेला आहे. त्यामुळे आमचं डिझेलचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्यावर पण परिणाम झाला. त्याचा शेतकऱ्यांच्या जास्त सोयाबीन असलं तर आम्हाला पण जास्त मापटी काढ लागणार, त्यामुळे शेतकऱ्यांना पण परवडणार झालंय. मळणीचं बघायला झालं तर ट्रॅक्टरांचा दर आता वाढलेला आहे, म्हणजे डिझेल वाढल्यामुळे वाढल्याने आपल्या शेतमालाला दर नाही, कारण आता सोयाबीन हे 3000 रुपये 3200 रुपये परवडतच नाही अशी आता कंडिशन झालेली. नाही भुईमुगाचे पडलेले दर आणि त्यात ट्रॅक्टर भाडेवाढ ह्यामुळे शेतकरी दुहेरी कात्रीत सापडलाय. इंधन दरवाढ कमी करून शेतीमालाला हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत. प्रताप नाईक, सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर.